प्रबोधन काळातील महत्त्वाचा चित्रकार लिओनार्डो दा विंची यांचा जन्म 15 एप्रिल 1492 आणि मृत्यू 2 मे 1519। इटालियन प्रबोधन काळातील सर्वश्रेष्ठ कलावंत, वैज्ञानिक, तत्वचिंतक, चित्रकार, शिल्पकार, अभियंता, संगीतकार अशा सर्व शास्त्रात व कलांमध्ये निपुण असलेला हा कलावंत अलौकिक प्रतिभेचा महामानव होता। त्यांचा जन्म फ्लोरेन्स जवळील पिंचिया खेड्यात झाला। लहानपणी ते गायन व वादन कलेत तरबेज होते। ज्ञान प्राप्तीची तीव्र इच्छा व सतत वेगवेगळ्या क्षेत्रातील आवड व कुतूहल यामुळे ते प्रयोगशील बनले। फ्लोरेन्समधील लिओनार्डोने 10 ते 12 वर्षे शास्त्र आणि कला यांची उपासने केली। त्यांच्या मते काव्य व कला ही वास्तवाच्या ज्ञानाचे साधन आहे। ज्ञानातील सत्य आणि कलेतले सत्य हे सारख्याच तोलाचे आहे आणि त्याचा पाया सूक्ष्म व अचूक निसर्ग निरीक्षणात आहे असे त्यांचे मत होते। विविध कला क्षेत्रातील कार्याबरोबर त्यांनी काही चित्रे रंगवली। लष्करी अभियंता म्हणून काम करीत असताना त्यांनी मानवी देहाचे शवविच्छेदन विपुल प्रमाणात केले व शरीरशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास केला। चित्रकला क्षेत्रातील कामावर ते समाधानी नव्हते। त्यांच्या चित्रात शास्त्रीय व भावनात्मक प्रवृत्तीचा सुरेख संगम आढळतो। मोनालिसा या चित्रातील सूक्ष्म भावदर्शन हे उत्कृष्ट उदाहरण आहे। त्यांच्या चित्रातील संयोजन सूचीच्या आकाराचे आहे। छायाप्रकाश, सूक्ष्म छायाभेद यांचा सूचक वापर, त्यामुळे निर्माण झालेल्या वस्तूतली गोलाई व घनता दाखवण्याचे त्यांचे कसब अप्रतिम होते। चित्रातील यथार्थ दर्शन, सखोलता, अनेकार्थ सूचकता, प्रवाही वक्राकार रेखांकन, नेटक्या व सुबक व्यक्तिरेखा, सौम्य रंगछटा, त्यातून आकार दुसऱ्या आकारात, एका आकार दुसऱ्या आकारात सहजपणे मिसळणारी स्मुमॅटो ही रंगलेपनाची पद्धत ही त्यांच्या चित्रातील वैशिष्ट्ये। विविध विषयावर त्यांनी तयार करून ठेवलेल्या 5000 पृष्ठांच्या टिपणवह्या पुढच्या पिढींना प्रेरक व मार्गदर्शक असणारा ठेवा होता। ते रेखाटन व लेखन डाव्या हाताने तर रंगकाम दोन्ही हातांनी करत। मोनालिसा, द लास्ट सफर, येशूचे अंतिम भोजन ह्या सर्व त्यांच्या सर्वात जास्त गाजलेल्या कलाकृती होत्या। सेंट ॲन समवेत, कुमारी माता व बालक येशू या विषयावर त्यांनी अनेक रेखाटने केली। याशिवाय त्यांनी फ्लोरेन्समधील अनेक व्यक्तींची व्यक्तिचित्रे तयार केली। फ्रेंच राजा पहिल्या फ्लोरेन्सने त्यांना अग्रणी चित्रकार, वास्तुकार, यंत्रज्ञ म्हणून त्यांना मानाचा किताब दिला। त्यांच्या शैलीचा तरुण चित्रकारावर खूप प्रभाव पडला। त्यांच्या महत्त्वाच्या चित्रांमधले प्रस्तरापरीत मेदोन्ना, येशूचे अंतिम भोजन, मोनालिसा हे अनेक गाजलेली चित्रं आहेत। त्यातली प्रस्तरापुढील मेदोन्ना लिओनार्डोने रंगवलेल्या काही चित्रापैकी हे एक प्रमुख चित्र आहे। प्रगत प्रबोधन काळातील शैलीचे तंत्र या चित्रातून दिसते। चित्रातील आकृतीचा कडा सभोवतालच्या पार्श्वभूमीत मिसळून टाकलेल्या दिसतात। लिओनार्डोच्या या शैलीला स्फुमॅटो असे म्हणतात। मागील प्रस्तराच्या गडद पार्श्वभूमीतून खडकाची घडण, भूभूरचना या विषयीचे त्यांचे संशोधनात्मक निरीक्षण दिसून येते। अत्यंत बारकाव्यानिशी त्यांनी हे चित्रित केले आहे। अवकाशातील घनतापूर्ण आकृत्या, चेहऱ्यावरील प्रसन्न भाव, नाजूक गंभीर असे भावपूर्ण अवयव, मुलांच्या शरीरावरील मार्दव व गोंडसपणा यांचे चित्रण अप्रतिम आहे। मेदोन्याच्या अंधारातील हातामुळे चित्रामध्ये त्रिमितीचा आभास निर्माण होतो। चित्रातील रंग काळवंडले असले तरी फुले उजळवणी तेजस्वी रंगात रंगवलेले आहे। येशूचे अंतिम भोजन हे एक महत्त्वाचे चित्राकृती आहे। त्यांची द लास्ट सफर असं म्हटलं जातं। ते टेम्परा पद्धतीने तैल रंगात रंगवले आहे। 1487 ते 1498 या कालखंडात हे चित्र रंगवले। हे भव्य भित्तीचित्र मिलान येथील चर्चच्या सभा भोजनगृहात मठाच्या भिंतीवर लिओनार्डो यांनी रंगवले आहे। हे चित्र 11 वर्षाच्या मेहनतीनंतर पूर्ण झाले। या टेम्परा पद्धतीने रंगवलेल्या चित्रात तैलरंगाचा वापर केला आहे। या चित्रात येशू ख्रिस्त
आपल्या जवळच्या 12 शिष्यांसोबत समवेत भोजन घेत आहे असे दाखवले आहे. यापैकी एक शिष्य माझ्यावर विश्वासघात करणार आहे असे भाकीत येशू ख्रिस्ताने वर्तवले. त्यामुळे हे अंतिम भोजन आहे हे ऐकताच याचा परिणाम वेगवेगळ्या शिष्यावर वेगवेगळ्या प्रकारे झाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य, राग, दुःख, संमिश्र भावनांचे, मानसिक तणावाचे चित्रण त्यात दिसते. या चित्रातील रचना, रंगयोजना, छायाप्रकाश व येशूच्या व्यक्तिमत्वाला दिलेले महत्त्व, चित्रातील खोली, यथार्थ दर्शन, सपाट पृष्ठभागावरील संकल्प चित्र रचना ही या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. मानवी स्वभावाचे दर्शन, व्यक्तींचे हावभाव, छायाप्रकाशाचा नाट्यमय वापर, धार्मिकतेचा भावपूर्ण आविष्कार यामुळे हे चित्र जगप्रसिद्ध आहे. लिओनार्दोच्या प्रयोगशील वृत्तीतून हे चित्र रंगवले आहे त्यामुळे हे चित्र जगप्रसिद्ध आहे. लिओनार्दोच्या प्रयोगशील वृत्तीतून हे चित्र रंगवले आहे त्यामुळे आता या चित्रातील रंग फिके पडले आहेत. परंतु संयोजनाच्या दृष्टीने हे चित्र अप्रतिम आहे. पुढची जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसा. हे चित्र तैलरंग माध्यमात रंगवले आहे. त्या चित्रेचे कालखंड 1501 ते 1504. फ्लोरेन्समधील फ्लोरेन्स्को देल जोकेंदो या व्यापाऱ्याच्या तिसऱ्या पत्नीचे हे व्यक्तिचित्र कलेच्या क्षेत्रात अजरामर आहे. व्यक्तिचित्रणातील ही सर्वोच्च सिद्धी मानली जाते. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ मंद स्मित हास्य हा आस्थागायत संशोधनाचा व लेखनाचा विषय बनला आहे. मोनालिसाच्या डोळ्यातील विलक्षण चैतन्यपूर्ण जिवंत भाव, त्यातून डोकवणारे सूक्ष्म कारुण्य, हाताचे व त्यावरील वस्त्रांच्या चुण्यांचे अत्यंत कौशल्यपूर्ण सुबक रेखाटन, चित्राला दिलेली निसर्गाची काल्पनिक गिरी प्रदेशाची गूढमय पार्श्वभूमी, धूसर बाह्यरेषा व सौम्यसर रंगातून स्फुमॅटो तंत्राचा वापर ही या चित्राची वैशिष्ट्ये आहेत. गडद रंगाचे मोनालिसाचे वस्त्र व मागील निसर्गातील मंद प्रकाशातील मोनालिसाच्या चेहऱ्यावरील उजळ कांती यांचे चित्रण यथार्थ दर्शनाची व सखोलता व मोनालिसा चेहऱ्यावरील गूढ हास्यामुळे हे चित्र जगप्रसिद्ध आहे. हे चित्र सध्या पॅरिसच्या लुव्र म्युझियममध्ये पाहावयास मिळते.